मेथडचा मेकॅनिक्स ऑफ प्रोसेसिंग लोन ॲप्लिकेशन, म्हणजे लोन ॲप्लिकेशन प्रोसेस करण्यासाठी कुठल्या मेथड किंवा मेकॅनिक्स वापरलं जातं, त्यामध्ये प्रोसिजर टू बी फॉलोड व्हाईल सँक्शनिंग फार्म लोन. तर फार्म लोन सँक्शन करताना कुठली प्रोसिजर फॉलो केली जाते, त्यामध्ये बघा, दी फायनान्शियल बँक इज वेस्टेड विथ द फुल पॉवर्स आयदर टू ॲक्सेप्ट ऑर रिजेक्ट द लोन ॲप्लिकेशन ऑफ फार्मर. तर फायनान्शियल बँकना फुल अधिकार असतात की त्या लोन ॲप्लिकेशन फार्मरचा ॲक्सेप्ट करायचा आहे का रिजेक्ट करायचा आहे. सो दिस इज नथिंग बट द अप्रायझल ऑफ फार्म क्रेडिट प्रपोजल ऑर प्रोसिजर अँड फॉर्मॅलिटीज फॉलोड इन द प्रोसेसिंग ऑफ लोन्स. तर हे काही नाही आहे, फक्त ॲप्रायझल नाही आहे फार्म क्रेडिटचं, तर त्यामध्ये प्रपोजल आहे, प्रोसिजर आहेत किंवा फॉर्मॅलिटीसुद्धा आहेत, फक्त डायरेक्ट लोन दिला अशी कन्सेप्ट नाही आहे. सो द प्रोसेसिंग प्रोसिजर ऑफ लोन ॲप्लिकेशन कॅन बी डील्ट विथ अंडर फॉलोविंग 10 सब हेड ऑर स्टेप्स. त्यामध्ये इंटरव्ह्यू विथ फार्मर, सुरुवातीला विचारपूस केली जाते, सबमिशन ऑफ लोन ॲप्लिकेशन बाय फार्मर, नंतर ॲप्लिकेशन सबमिट करून घेतलं जातं, आणि स्क्रुटिनी ऑफ रेकॉर्ड, म्हणजे जे रेकॉर्ड आहेत ते चेक केले जातात, विजिट टू फार्मर्स फील्ड बिफोर सँक्शन ऑफ लोन, लोन देण्याआधी फार्मरचं फील्ड बघितलं जातं, क्रायटेरिया फॉर लोन एलिजिबिलिटी, म्हणजे ते लोन इलिजिबल लोन सँक्शन करण्यासाठी कुठला क्रायटेरिया आहे तो फुलफिल झाला पाहिजे, सँक्शन ऑफ लोन, लोन सँक्शन केलं जातं आणि सँक्शन केल्यानंतर सबमिशन ऑफ रिक्विसाइट डॉक्युमेंट, तर डॉक्युमेंट ते सबमिट करावं लागतात जे इम्पॉर्टंट आहेत ते, नंतर डिसबर्समेंट ऑफ लोन, लोन दिला जातो अँड पोस्ट क्रेडिट फॉलोअप मेजर्स अँड रिकवरी ऑफ लोन, म्हणजे क्रेडिट दिल्यानंतर ज्या फॉलोअप आहेत ते मेजर केले जातात आणि नंतर लोन रिकवरी केली जाते. सो फर्स्ट आहे इंटरव्ह्यू विथ फार्मर. अ बँकर हॅज अ गुड स्कोप टू ॲक्सेस द क्रेडिट कॅरेक्टरिस्टिक्स लाईक ऑनेस्टी, इंटिग्रिटी, फ्रँकनेस, प्रोग्रेसिव्ह थिंकिंग, इंडेपेंडन्स, रिपेमेंट कॅपॅसिटी एक्सेट्रा फॉर फार्मर बरोबर विथ व्हाईल इंटरव्ह्यू. तर बँकरला ह्या सगळ्या गोष्टी ॲक्सेस करण्याची काय असते तर गुड स्कोप आहे बँकरला. सो ड्युरिंग द इंटरव्ह्यू द बँकर एक्सप्लेन्स द टर्म अँड कंडिशन्स अंडर विच द लोन इज गोइंग टू बी सँक्शन्ड. तर इंटरव्ह्यूसोबत इंटरव्ह्यूमध्ये काय करतो तर बँकर ज्या टर्म अटी असतील, अटी किंवा नियम असतील ज्या, त्या काय करतो तर एक्सप्लेन करतो, अँड इंटरव्ह्यू ऑल्सो हेल्प द बँकर टू अंडरस्टँड दी जेन्युइन क्रेडिट नीड्स ऑफ फार्मर, म्हणजे फार्मरला कर्ज किंवा जे लो क्रेडिट आहे ते कशासाठी पाहिजे आहे. देअरफॉर अन इंटरव्ह्यू इज नॉट अ फॉर्मॅलिटी, बट इट फॅसिलिट द बँकर टू स्टडी अ फार्मर इन डिटेल अँड ॲक्सेस इज ॲक्च्युअल क्रेडिट रिक्वायरमेंट. म्हणजे इंटरव्ह्यू हे फक्त फॉर्मॅलिटी नाही आहे तर एक फॅसिलिटी आहे, जेणेकरून बँकर काही करू शकतो त्या फार्मरचा इन डिटेलमध्ये स्टडी करू शकतो आणि त्याला कर्ज कशासाठी पाहिजे ते स्टडी करू शकतो किंवा ॲक्सेस करू शकतो. सेकंड काय, सबमिशन ऑफ, म्हणजे इंटरव्ह्यू झाल्यानंतर जर फुल्ली सॅटिस्फाय जर होत असतील सगळ्या एक्सपेक्टेशन बँकरच्या, तर लोन ॲप्लिकेशन सबमिट करून घेतलं जातं फार्मरकडून. त्यामध्ये द बँकर गिव्ज अ लोन ॲप्लिकेशन टू फार्मर बरोबर आफ्टर गेटिंग सॅटिस्फाईड विथ हिज क्रेडेन्शियल, म्हणजे त्याचे जे क्रेडेन्शियल आहेत त्याच्यासोबत जर तो समाधानी असेल बँकर, तर लोन ॲप्लिकेशन फार्मरला दिलं जातं. And the farmer has to fill the details like a location of the farm, purpose of loan, cost of scheme, credit requirement, farm budget, financial statement. तर या सगळ्या गोष्टी त्याला त्या फॉर्ममध्ये भराव्या लागतात. त्यानंतर the items like 10-1 indicating the ownership of land or title deeds and addendum किंवा स्टेटमेंट शोईंग द क्रॉपिंग पॅटर्न adopted by farmer बरोबर, त्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर फार्म मॅप किंवा नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट फ्रॉम द कोऑपरेटिव्ह, नॉन इनकम्ब्रन्स सर्टिफिकेट फ्रॉम सब रजिस्टर ऑफ लँड ॲश्युरन्स, देन ॲफिडेविट फ्रॉम बरोवर रिगार्डिंग हिज नॉन मॉर्गेज ऑफ लँड एल्सवेअर आर टू बी अबेंडेड टू द लोन ॲप्लिकेशन. तर या सगळ्या गोष्टी त्यामध्ये जोडाव्या लागतात, म्हणजे जे मॉर्गेज करतो आहे त्याच्यावर आधीच कुठलं कर्ज नाही आहे का, 7-12 कोर आहे का, किंवा बाकीच्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज त्यांचं सगळं ते सर्टिफिकेट वगैरे जोडावं लागतं. सो पासपोर्ट साईज फोटोग्राफ ऑफ फार्मर इज ऑल्सो टू बी अफिक्सेड ऑन द लोन ॲप्लिकेशन फॉर्म. तर त्या लोन ॲप्लिकेशन फॉर्मवर फार्मरचा एक पासपोर्ट साईज फोटोसुद्धा जोडावा लागतो. अँड थर्ड काय करतात तर स्क्रुटिनी ऑफ रेकॉर्ड, तर जे रेकॉर्ड आहेत ते चेक केले जातात. द रिलेव्हंट सर्टिफिकेट्स इंडिकेटिंग द ओनरशिप ऑफ लँड अँड एक्सटेंट ऑफ लँड आर टू बी व्हेरीफाईड बाय द बँक ऑफिशियल विथ विलेज कार्नम किंवा विलेज रेव्हेन्यू ऑफिशियल, तर ते चेक केले जातात ते डॉक्युमेंट खरे आहेत का. देन विजिट टू फार्मर्स फील्ड बिफोर सँक्शन ऑफ लोन, तर फार्मरच्या फील्डला व्हिजिट दिली जाते. आफ्टर व्हेरीफाईंग द रेकॉर्ड एट विलेज लेवल द फील्ड ऑफिसर ऑफ द बँक पेज अ व्हिजिट टू फार्म टू व्हेरीफाय द पर्टिक्युलर गिवन बाय फार्मर, तर जे फार्मरने जी इन्फॉर्मेशन दिली आहे ते खरी आहे का ते चेक करण्यासाठी जे फील्ड ऑफिसर आहे बँकचा तो काय करतो तर व्हेरीफाय करतो. अँड द प्री सँक्शन व्हिजिट इज एक्सपेक्टेड टू हेल्प द बँकर इन आयडेंटिफाईंग द फार्मर अँड गॅरंटर टू लोकेट द बाउंड्रीज ऑफ लँड ॲज पर द मॅप
म्हणजे त्या मॅपनुसार त्या बाउंड्रीज आहेत का ते फार्म वगैरे चेक केलं जातं अँड ॲक्सेस द मॅनेजरियल कॅपॅसिटी ऑफ फार्मिंग फार्मिंग अँड अलर्ड एंटरप्राइजेस अँड द फार्मर्स ॲटिट्यूड टुवर्ड्स लेटेस्ट टेक्नॉलॉजी. तर या सगळ्या गोष्टी त्यामध्ये काय केल्या जातात तर बघितल्या जातात, व्हेरीफाय केल्या जातात. सो डिटेल्स ऑन इकॉनॉमिक्स ऑफ क्रॉप अँड लाईफ स्टॉक एंटरप्राइजेस, इकॉनॉमिक फिजिबिलिटी ऑफ प्रपोज प्रोजेक्ट अँड फार्मर्स लोन पोझिशन विथ द नॉन इन्स्टिट्यूशनल सोर्सेस आर असर्टन इन द प्री सँक्शन व्हिजिट. तर प्री सँक्शन व्हिजिट जे असते त्यामध्ये हे सगळं बघितलं जातं, ठीक आहे. सो हेज द प्री सँक्शन व्हिजिट ऑफ द बँक ऑफिशियल इज व्हेरी इम्पॉर्टंट टू व्हेरीफाय क्रेडिट वर्दिनेस अँड ट्रस्ट वर्दिनेस ऑफ फार्मर बरोबर. तर जर क्रेडिट वर्दिनेस किंवा ट्रस्ट वर्दिनेस जर व्हेरीफाय करायचं असेल तर प्री सँक्शन व्हिजिट खूप इम्पॉर्टंट आहे बँक ऑफिशियलची. सो व्हाइल अप्राइजिंग डिफरंट टाइप्स ऑफ लोन्स, वेगवेगळे लोन अप्राइज करताना डिफरंट ॲस्पेक्ट शुड बी व्हेरीफाईड. वेगवेगळे ॲस्पेक्ट काय केलं पाहिजे तर व्हेरीफाय करायला पाहिजे. अँड फॉर ॲडव्हान्सिंग लोन फॉर वेल डिगिंग किंवा द लोकेशन ऑफ प्रपोज्ड वेल, जर आपल्याला विहीर खोदायची असेल तर त्या वेल म्हणजे त्या विहिरीची लोकेशन, अवेलेबिलिटी ऑफ ग्राउंड वॉटर, रेनफॉल, एरिया टू बी कवर्ड अँड डिस्टन्स फ्रॉम द नियर बाय वेल एक्सेट्रा आर व्हेरीफाईड इन द प्री सँक्शन व्हिजिट. तर या व्हिजिटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. तर कुठं विहीर खोदायची आहे, तिथं ग्राउंड वॉटर अवेलेबल आहे का, रेनफॉल अवेलेबल आहे का, किती एरिया त्यामध्ये जाणार आहे, तर या सगळ्या गोष्टी त्यामध्ये बघितल्या जातात. सो इन द सेम वे फॉर अदर लोन्स द रिलेव्हंट ॲस्पेक्ट्स आर व्हेरीफाईड. तर दुसऱ्या लोनसाठी ह्या जे रिलेव्हंट ॲस्पेक्ट असेल, जे रिलेटेड ॲस्पेक्ट असेल ते व्हेरीफाय केले जातात. अँड ऑल दीज ॲस्पेक्ट्स आर इन्क्लुडेड इन द रिपोर्ट सबमिटेड टू ब्रँच मॅनेजर फॉर टेकिंग द फायनल डिसिजन इन सँक्शनिंग ऑफ द लोन अमाऊंट. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर जी लास्ट जी फाईल असेल, जी रिपोर्ट असेल ती ब्रँच मॅनेजरला सबमिट केली जाते. देन नंतर काय केलं जातं तर जो लोन इलिजिबिलिटीसाठी जो क्रायटेरिया आहे तो जज केला जातो. द फॉलोइंग ॲस्पेक्ट्स आर टू बी कन्सिडर्ड वेल जजिंग द एलिजिबिलिटी ऑफ फार्मर बॉरो टू ऑब्टेन लोन. तर खाली ज्या दिलेल्या गोष्टी आहेत त्या बघितल्या जातात. सो ही शूड हॅव गुड क्रेडिट कॅरेक्टर अँड फायनान्शियल इंटिग्रिटी. तर गुड क्रेडिट कॅरेक्टर त्याचा पाहिजे आणि फायनान्शियल इंटिग्रिटीसुद्धा कशी पाहिजे तर गुड पाहिजे. देन हिज फायनान्शियल ट्रान्झॅक्शन विथ फ्रेंड, नेबर अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स मस्ट बी प्रॉपर. तर ते प्रॉपर असले पाहिजेत. अँड ही शूड नॉट बी विलफुल डिफॉल्टर इन द पास्ट, म्हणजे आधी तो कसा काय नाही पाहिजे तर डिफॉल्टर नसला पाहिजे. सो ही मस्ट हॅव प्रोग्रेसिव्ह आउटलुक अँड रिसेप्टिव्ह टू अडॉप्ट मॉडर्न टेक्नॉलॉजी. प्रोग्रेसिव्ह आउटलुक पाहिजे त्याचा अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली पाहिजे. देन ही शूड हॅव फर्म कमिटमेंट टू इम्प्लिमेंट द प्रपोज्ड प्लॅन. तर त्याच्याकडे फर्म कमिटमेंट अवेलेबल, म्हणजे कमिटमेंट पाहिजे जे प्रपोज्ड प्लॅन आहे तो इम्प्लिमेंट करण्यासाठी. द सिक्युरिटी प्रोव्हाइड बाय फार्मर टू वर्ड दी लोन मस्ट बी फ्री फ्रॉम एनी सॉर्ट ऑफ इनकम्फरन्स अँड लिटिगेशन. तर जी सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेली आहे ती सगळ्या गोष्टीपासून फ्री पाहिजे, ठीक आहे. सो देन सँक्शन ऑफ लोन, नंतर लोन सँक्शन केला जातो. सो दी ब्रांच मॅनेजर टेक्स अ डिसिजन वेदर टू सँक्शन द लोन ऑर नॉट. ब्रांच मॅनेजर डिसिजन घेत असतो आफ्टर केअरफुल एक्झामिनिंग ऑल ॲस्पेक्ट प्रेझेंटेड इन द प्री सँक्शन फॉर्म इन्स्पेक्शन रिपोर्ट सबमिटेड बाय फील्ड ऑफिसर. फील्ड ऑफिसरने जी रिपोर्ट सबमिट केले त्याचं सगळं स्टडी करून लोन सँक्शन करायचं आहे की नाही हे बघितलं जातं. देन बिफोर सँक्शनिंग द ब्रँच मॅनेजर कन्सिडर द टेक्निकल फिजिबिलिटी, इकॉनॉमिक व्हायबिलिटी, बँकेबिलिटी ऑफ प्रपोज्ड प्रोजेक्ट इन्क्लुडिंग रिपेमेंट कॅपॅसिटी, रिस्क बेअरिंग ॲबिलिटी अँड श्युरिटीज ऑफर्ड बाय बरोबर. तर या सगळ्या गोष्टी बघून मगच लोन सँक्शन केला जातो. सो इफ द लोन अमाऊंट इज बियॉन्ड द सँक्शनिंग पॉवर ऑफ ब्रँच मॅनेजर, जर ब्रँच मॅनेजर जर तो सँक्शन करू शकत नाही तर ही विल फॉरवर्ड इट टू रिजनल मॅनेजर, किंवा बँकेचा जो हेड ऑफिस आहे त्या हेड ऑफिसच्या रिजनल मॅनेजरला ते फाईल पाठवली जाते इनकॉर्पोरेटिंग हिज रिकमेंडेशन. अँड द ऑफिस एक्झामिन्स द प्रपोज्ड प्रोजेक्ट अँड टेक फायनल डिसिजन अँड कम्युनिकेट देअर डिसिजन टू ब्रँच मॅनेजर फॉर फर्दर ॲक्शन. तर नंतर काय होतं तर ते रिजनल मॅनेजर ते पूर्ण रिपोर्ट पाहून ते सँक्शन करायचं आहे का नाही तो बँक मॅनेजर ब्रँच मॅनेजरला सांगितलं जातं आणि नंतर तिथून पुढची प्रोसेस होते. तर जर लोन सँक्शन झाला तर सबमिशन ऑफ रिक्वेस्टेड डॉक्युमेंट आफ्टर द लोन हॅज बीन सँक्शन द फॉलोइंग डॉक्युमेंट्स आर टू बी ऑप्टेन बाय द बँक फ्रॉम द फार्मर बरोबर. तर फार्मर बरोबर करून त्याच्या बँकेला खालील डॉक्युमेंट घ्यावे लागतात. त्यामध्ये डिमांड प्रॉमिसरी नोट असेल, नंतर डीड ऑफ हायपोथिकेशन मूव्हेबल प्रॉपर्टी त्याचं डीड पाहिजे त्यांच्याकडे, देन डीड ऑफ मॉर्गेज इमूव्हेबल प्रॉपर्टी, गॅरंटी लेटर पाहिजे, इन्स्टॉलमेंट लेटर पाहिजे अँड ऑथोरायझेशन लेटर रिगार्डिंग द रिपेमेंट ऑफ लोन फ्रॉम दी मार्केटिंग एनर्जी एजन्सी. सो टायटल डीड्स आर टू बी एक्झामिन्ड बाय द बँक्स लिगल ऑफिसर, बँक्सचा लिगल ऑफिसर आहे एक्झामिन केलं पाहिजे त्यांनी. अँड सिम्पल मॉर्गेज इज फॉलोड इन केस ऑफ अँसेस्ट्रल प्रॉपर्टी अँड इक्विटेबल मॉर्गेज इन रिस्पेक्ट ऑफ सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी. तर हे बघितलेलं आहे आपण.
त्यानंतर नेक्स्ट काय तर डिसबर्समेंट ऑफ लोन, लोन डिसबर्स केला जातो इमिजिएटली आफ्टर द सबमिशन ऑफ रिक्वेस्टेड डॉक्युमेंट. द लोन अमाऊंट इज क्रेडिटेड टू बॉरोवर्स अकाउंट. तर ती काय केली जाते तर क्रेडिट केली जाते अमाऊंट. द सँक्शन द लोन अमाऊंट इज डिसबर्स इन फेज्ड मॅनर अँड आफ्टर एन्शुरिंग दॅट द लोन इज प्रॉपरली विथ बाय फार्मर बॉरोवर. ठीक आहे, तर जी लोन अमाऊंट आहे ती डिसबर्स केली जाते फेज्ड मॅनरमध्ये आणि फार्मर किंवा बॉरोवरनी ते लोन प्रॉपरली यूज केले ते एन्शुअर केल्यानंतर ती डिसबर्स केली जाते. सो बेस्ड ऑन द फ्लो ऑफ इन्कम ऑफ प्रपोज्ड प्रोजेक्ट अ रिअलिस्टिक रिपेमेंट प्लॅन इज प्रिपेर्ड अँड गिवन टू द फार्मर. आणि ते फ्लो ऑफ इन्कम जो असेल फार्मरचा त्याच्या बेसिसवर तो रिपेमेंट प्लॅन बनवला जातो आणि तो प्लॅन प्रिपेअर करून फार्मरला दिला जातो. आणि लास्ट सेकंड लास्ट पॉईंट काय आहे तर पोस्ट क्रेडिट फॉलो ऑफ मेजर. तर क्रेडिट दिल्यानंतर कुठले मेजर करायचे, टू असर्टन द प्रॉपर यूज ऑफ सँक्शन लोन द ब्रांच मॅनेजर ऑर फील्ड ऑफिसर पेज अ व्हिजिट टू फार्मर्स वेल. म्हणजे त्याचा योग्य वापर केला आहे की नाही ते बघण्यासाठी ब्रांच मॅनेजर काय करतो किंवा फील्ड मॅनेजर काय करतो ऑफिसर काय करतो तर फार्मरच्या फील्डला व्हिजिट करतो. अँड अपार्ट फ्रॉम दिस फार्मर कॅन गेट द टेक्निकल अडवाईस इफ एनी निडेड फ्रॉम द फील्ड ऑफिसर फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ प्रपोज प्रोजेक्ट. तर तो प्रोजेक्ट करण्यासाठी कुठला टेक्निकल अडवाईस जर असेल तर तो फार्मरला भेटू शकतो फील्ड ऑफिसर किंवा ब्रांच मॅनेजर असेल त्यांच्याकडून. सो दीज विजिट्स आर हेल्पफुल फॉर डेव्हलपिंग अ क्लोज रॅपोर्ट बिटवीन फार्मर अँड बँकर. तर बँकर आणि फार्मर या दोघांमध्ये एक क्लोज रॅपोर्ट बनवण्यासाठी हे विजिट इम्पॉर्टंट असतात किंवा गरजेचे असतात. अँड दीज विजिट्स आर मोर इनफॉर्मल दॅन फॉर्मल. म्हणजे फॉर्मल नसतात त्या, इनफॉर्मल असतात. अँड दीज विजिट्स ऑल्सो हेल्प इन ॲक्सेसिंग एनी फर्दर रिक्वायरमेंट इफ सप्लिमेंटरी क्रेडिट टू बी कम्प्लीट द स्कीम. तर अजून काही गरज आहे का सप्लिमेंटरी क्रेडिटची, तर ती सुद्धा यामध्ये चेक केली जाते. तर लास्ट पॉईंट काय आहे तर रिकव्हरी ऑफ लोन. वेल इन ॲडव्हान्स द बँक रिमाइंड द फार्मर बरोबर अबाउट द ड्यू डेट ऑफ लोन रिपेमेंट. तर लोन रिपेमेंटची जी ड्यू डेट आहे ती रिमाइंड करून दिली जाते फार्मरला बँकेकडून. अँड सम ॲप्रोप्रिएट मेजर्स लाईक ऑर्गनायझिंग रिकव्हरी कॅम्प किंवा स्पेशल ड्राईव्ह व्हिलेज मीटिंग आर टू बी ऑर्गनाइज बाय बँक टू रिकव्हर द लोन इन टाईम. म्हणजे जो लोन आहे तो रिपे किंवा रिकव्हर करण्यासाठी ह्या व्हिलेज मीटिंग वगैरे अरेंज केल्या जातात. सो इन केस ऑफ डिफॉल्ट द रिझन्स आर टू बी असंटेड ॲज द वेदर ही इज अ विलफुल डिफॉल्टर ऑर नॉट. तर हे सुद्धा त्यामध्ये चेक केलं जातं. इफ ही फाउंड्स टू बी नॉन विलफुल डिफॉल्टर ही इज हेल्प्ड फर्दर बाय एक्सटेंडिंग फ्रेश फायनान्शियल रेसिस्टंट फॉर इन्क्रीज द फार्म प्रोडक्शन. जर तो डिफॉल्टर जर नसेल तर काय केलं जातं तर अजून असिस्टेड फायनान्शियल क्रेडिट दिलं जातं. फ्रेश फायनान्शियल असिस्टन्स दिलं जातं. जसं की आपण बघितलं नॅचरल कॅलॅमिटीज मुळे क्रॉप फेल्युअर वगैरे झालं असेल तर. सो इन केस ऑफ विलफुल डिफॉल्टर द बँक ऑफिशियल इनिशिएट अ स्ट्रिंजंट मेजर टू रिकव्हर लोन थ्रू कोर्ट ऑफ लॉ. म्हणून मग तो ती केस कोर्टामध्ये जाते आणि मग त्यानुसार जो लोन जे आहे ते रिकव्हर केलं जातं. इन सम पॉसिबल केसेस बँक्स मेकअप सम टिप अप अरेंजमेंट दॅट इज रिकव्हरी ऑफ लोन इज लिंक्ड विथ मार्केटिंग. And in respect of justifiable cases, rephasing of repayment plan is allowed. तर जस्टिफिएबल केसेसमध्ये रिपेमेंट प्लॅनची रिफेज अजून अलो केली जाते. ठीक आहे, तर दिस इज अबाउट मेथड्स. ठीक आहे, तर लोन ॲप्लिकेशनसाठी ज्या काही मेथड वापरल्या जातात तर त्या आपण पाहिलेल्या आहेत. तर काय केलं जातं पहा यामध्ये. मेथड्स अँड मेकॅनिक्स ऑफ प्रोसेसिंग लोन ॲप्लिकेशन, त्यामध्ये आपण प्रोसिजर पाहिले आहे. फर्स्ट आहे इंटरव्ह्यू विथ फार्मर, देन सबमिशन ऑफ लोन ॲप्लिकेशन बाय द फार्मर, स्क्रुटिनी ऑफ रेकॉर्ड, व्हिजिट टू फार्म फील्ड बिफोर सँक्शन ऑफ लोन, क्रायटेरिया फॉर लोन एलिजिबिलिटी, सँक्शन ऑफ लोन, सबमिशन ऑफ रिक्वेस्टेड डॉक्युमेंट, डिसबर्समेंट ऑफ लोन अँड पोस्ट क्रेडिट फॉलो अप मेजर आणि रिकव्हरी ऑफ लोन. तर ही प्रोसिजर फॉलो केली जाते लोन सँक्शन किंवा लोन क्रेडिट द्यायच्या अगोदर. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द मेथड्स अँड मेकॅनिक्स ऑफ प्रोसेसिंग लोन ॲप्लिकेशन.